ओके okay, सो so बऱ्याच दिवसानंतर मी एक मराठी ऑफिशियल टीझरबद्दल बोलणार आहे ज्याचं नाव आहे फकाट आणि हा जो सिनेमा आहे फकाट याचं टीजर जे आहे बेसिकली ते आठ नऊ दिवसांपूर्वीच आलेलं होतं आणि ते सध्या युट्यूबवर रिंगाळत आहे पण तरीसुद्धा मला हा व्हिडिओ बनवायला उशीर यामुळे झाला कारण का माझे बरेचसे बॅक टू बॅक शोज सुरू होते लाईव्ह शोज मी होस्ट करते ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मला सांगताना आनंद होतोय की मी एक युट्यूबरच्या व्यतिरिक्त एक अँकर म्हणून पण काम करते माझ्या करिअरमध्ये जिथे सूत्रसंचारणाची जबाबदारी माझ्या नाजूक खांद्यांवर दिली जाते नेहमी आणि तो प्रत्येक इव्हेंट तो प्रत्येक कार्यक्रम मला हिट करायचा असतो सो अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत 假。 यूट्यूबच्या व्यतिरिक्त घडत आहेत आयुष्यात त्यामुळे जरा यायला यंदाच्या या व्हिडिओसाठी मला थोडा उशीर होतो आहे बट हरकत नाही आत्ता सध्या एकोणीस मेला हा सिनेमा रिलीज होणार आहे ज्याचं नाव आहे फकाट याच्या सध्या ऑफिशियल टीजरमध्ये आपल्याला हेमंत डोमे आणि सुयोग गोरे हे ही जोडी पुन्हा एकदा दिसते सातारच्या सलमान नंतर आता ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावरती दिसणार आहे या सिनेमाची जी कथा आहे जी स्टोरी आहे ती बेसिकली एक रिमेक ठरणार आहे कारण का हा संपूर्ण सिनेमा फकाट हा सिनेमा रिमेक आहे एक साऊथ इंडियन फिल्मचा ज्याचं नाव आहे मालामाल कंपनी आपल्या हिंदी डब व्हर्जनमध्ये बट ओरिजिनल व्हर्जनमध्ये जसं नाव होतं भले मानची चौका बेरम ट्रस्ट मी मी हे नाव बोलण्याचा सराव एकोणीस ते वीस वेळा केला त्याच्यानंतर परफेक्टली बोलू शकले बरं हरकत नाही आता ओव्हरऑल या टीझरमध्ये आपल्याला काय आहे तर टीझरची सुरुवात एक अत्यंत सिरियस नोटवर होती जिथे आपल्या इंडियन आर्मीचे सिक्रेट्स असणारी एक एल ओ सीची फाईल आपल्याला दिसते आणि ती फाईल काही कारणास्तव आपला हेमंत डोमे आणि सुयोग गोरे या दोघांच्या हाती लागते आणि मग तिथून सगळ्या टीझरचा पालट होतो कारण तोपर्यंत ती जर अत्यंत सिरियस नोटवर सुरू आहे आणि जेव्हा हेमंत ढोमे आणि सुयोग गोरे स्क्रीनवरती येत आहेत आणि तेव्हा लिटरली सगळा मूवीचा टोन जो आहे तो सगळ्या कॉमेडीमध्ये वळतो आणि ती कॉमेडी रटावाने नाही वाटत आहे फ्रेश कॉमेडी वाटते स्पेशली हेमंत डोमेचे टायमिंग पाकिस्तान एम्बसीला फोनला एवढा मोठा नंबर आहे हा ना यांची लायकी आहे का एवढे मोठे नंबर ठेवायची आय डोंट नो किती जणं हेमंत ढोमेला लाईक करतात पण माझा तो माणूस प्रचंड फेवरेट आहे कारण का तो एक उत्तम दिग्दर्शकसुद्धा आहे उत्तम नट आहे आणि मला असं वाटतं की त्याची जी टायमिंग आहे कॉमिक टायमिंग ती लय बाप आहे सो त्याचे इथून मागचे सगळे सिनेमे मी एकही सिनेमा असा नाही आहे जो हेमंत ढोमेचा सोडला असेल बघण्याचा प्रत्येक सिनेमा मी बघितला आहे त्यामुळे मी या सिनेमासाठी सुद्धा तितकीच खूप जास्त एक्सायटेड आहे आता जो मालामाल कंपनी आहे ओरिजिनल फिल्म जी आहे ती मी बघितलेली नाही आहे दोन हजार अठरामध्ये ही फिल्म आली होती आणि ठिकठाक बॉक्स ऑफिसवर बिझनेस तिने केला होता सध्या यूट्यूबवर ही फिल्म अवेलेबल आहे फ्री टू वॉच बट uh, मी तरी पण नाही बघणार बिकॉज मला आपल्या मराठी फिल्मला सपोर्ट करायचा आहे आता खूप जणं म्हणतील की बाबा रे वी आर टायर्ड ऑफ वॉचिंग रिमेक्स एन एव्हरीथिंग बट लेट मी टेल यू की जर एखादा सिनेमा हा त्याच्या रिजनल मूळ भाषेमध्ये जर का चांगला कॉन्टेंट घेऊन येणारा असेल तर तो आपल्या भाषेत पुन्हा बनवायला काय हरकत आहे फक्त एकच अट आहे की त्या सिनेमाला आणखीन जास्त बेटर व्हर्जन तुम्हाला बनवता आलं पाहिजे जर का तसं नाही आलं तर गेम फसतो हो। सो so, आता बघूया नक्की या ओव्हरऑल सिनेमाला घेऊन लोकांमध्ये किती जास्त उत्सुकता असणारे वे या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहे श्रेयस जाधव ते बेसिकली एक स्वतः रॅपर आहेत त्यामुळे मला असं वाटतं की सिनेमामध्ये आपले काही रॅप सुद्धा ऐकायला मिळणार बघायला मिळणार आहेत जे मराठीमध्ये असतील कदाचित आय I mean, um, मीन इट्स जस्ट अ गेस याच्यानंतर एक अजून खास गोष्ट आहे सिनेमाची अशी की एक साऊथ इंडियन ॲक्टर ह्याच्यामध्ये डेब्यू करतो आहे म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सो so, आता साऊथ इंडस्ट्रीच्या ॲक्टर्सला बाबरे मराठी इंडस्ट्रीची कुठेतरी ओढ लागली आहे की काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण का वेड हा सिनेमा प्रचंड गाजला होता आ, स्पेशली त्याची गाणी असतील त्याच्यावर बनणारे रील्स असतील सगळं काही आणि ऑफकोर्स रितेश जनील याची जोडी आणि कुठेतरी यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषेच्या सिनेमांची चर्चा ओव्हरऑल नॅशनल लेव्हलला होते आहे आणि त्याचंच हे प्रतीक आहे स्पेशली आताच लास्ट रिलीज झालेला घरबंदूक बिर्याणीसुद्धा तितकाच उत्तम सिनेमा ठरला वाळवी असू देत हे सगळे सिनेमे यंदाच्या वर्षी ना कुठेतरी एक मला असं वाटतं लक फॅक्टर घेऊन आलेले आहेत आणि मला असं वाटतं की फकाट हा सिनेमा सुद्धा तितकाच लय भारी असणार आहे सो या आय एम सुपर टुपर एक्सायटेड फॉर दिस फिल्म याच्यामध्ये अविनाश नारकर सुद्धा आपल्याला दिसत आहेत बघूया हा मूव्ही आपल्याला काय वेगळं वेगळेपण घेऊन येतो आणि एकोणीस मेला हा चित्रपटगृहामध्ये येणार आहे बघायला विसरू नका याचा आणखी ट्रेलर आलेला नाही आहे आल्यावर पुन्हा एकदा चर्चा करूच आहे तोपर्यंत काळजी घ्या पीस आउट